भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव यांना अनन्य साधारण असे महत्व आहे। विशेष म्हणजे मराठी महिन्यांमध्ये येणाऱ्या प्रत्येक सण आणि उत्सवाची साजरा करण्याची पद्धत देखील वेगळी आहे। सर्वसाधारणपणे चैत्र महिन्यापासून सुरुवात होणाऱ्या या हिंदू नववर्षात श्रावण महिना हा पवित्र मानला जातो। अनेक विधी आणि कर्म यांची सांगड या महिन्यात घालण्यात येते, परंतु यंदाच्या वर्षी अधिक श्रावण महिना आल्याने नेमकी व्रतवैकल्ये आणि विधिवत पाठपूजा या नेमक्या कधी करायच्यात या संदर्भात अधिक माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली। नमस्कार। या वर्षी अधिक श्रावण महिना आहे आणि उत्तर भारतामध्ये ही 3 जुलैची पौर्णिमा झाल्यानंतर 4 जुलैपासून त्यांचा श्रावण सुरू होतो। आपला आषाढ कृष्ण तो त्यांचा श्रावण कृष्ण पक्ष असतो आणि म्हणून तिकडं श्रावणातली सोमवार शिवपूजन इत्यादी व्रत सुरू होतात आणि मध्ये अधिक महिना येतो आणि पुन्हा अधिक महिन्यातला शुक्ल पक्ष येतो। तेव्हा आत्ता सोशल मीडियावर असं आहे की या वर्षी श्रावणातले 8 सोमवार करायचे का किंवा 2 महिने शिवपूजन करायचं का, अशा प्रकारच्या काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। परंतु महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र या भागामध्ये असा कोणताही वेगळा श्रावण नसल्यामुळे अधिक श्रावण जो आहे त्याच्यामध्ये कोणतेही व्रत आपण करायचं नाही आहे। मंगळागौरी असेल, श्रावण सोमवार असेल, शिवपूजन असेल, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या येणाऱ्या श्रावण महिन्यातच करायच्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेहमीप्रमाणे शुद्ध श्रावण नेजे श्रावणातील 4 सोमवारच आपल्याला त्या ठिकाणी श्रावणातले करायचे आहेत। उत्तर भारतामध्ये मात्र तिथं पौर्णिमांत महिना असल्यामुळे तिथं श्रावण हा 4 जुलैपासून सुरू होत आहे आणि म्हणून तिकडे 8 श्रावण सोमवार त्या ठिकाणी येऊ शकतात। गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी भागामध्ये नेहमीप्रमाणे जो पुढचा येणारा श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्यातच आपण नेहमीची व्रतवैकल्ये सर्व प्रकारची करावी आहेत। त्याच्या आधी अधिक श्रावणामध्ये फक्त अधिक मासानिमित्त जे काही असेल आपल्याला दानधर्म करायचं असेल तेवढंच फक्त करायचं आहे, बाकी अन्य कोणतेही करायचं। अधिक श्रावण मास जो आहे तो 18 जुलै ते 16 ऑगस्ट आहे आणि नंतर 17 ऑगस्टपासून 15 सप्टेंबरपर्यंत नेहमीचा श्रावण महिना आहे। त्यामुळे 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळातच आपण श्रावण महिन्यातले सर्व वारव्रत, शिवपूजन, मंगळागौरी, श्रीकृष्ण जयंती या सगळ्या गोष्टी या महिन्यात करायच्या। ज्याप्रमाणे देशातील सर्व ठिकाणी श्रावणात ही शिवपूजा केली जाते त्याचप्रमाणे सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर महाराजांची भक्ती आणि त्यांच्या अनेक विधिवत कर्म हे श्रावण महिन्यातच सोलापूरकर मोठ्या श्रद्धेने करतात। त्याचबरोबर सोशल मीडियावर सध्या एक प्रश्न सर्वांना पडला होता की मराठी माणसाने नेमका श्रावण महिना हा कोणता धरावा आणि त्याची व्रतवैकल्ये हे कधी करावीत। खुद्द पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या सांगण्यावरून आपला हा प्रश्न सुटला असेल असे आपण गृहीत धरू। अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।